आदाब, जय हिंद, जय भारत। मैं हूं हनान फातिमा। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं बीटीएस न्यूज चैनल पर। बीटीएस न्यूज चैनल इंडिया की हर सच खबर आप तक पहुंचाते हैं। मुनीर मिर्जा, सीनियर कॉरेस्पॉन्डेंट विद माय कलीग फ्रांसिस फर्नांडिस, शंकर जोग, शानू लोंडे, शेखर लवाट एंड अली मुनीर। टुडे आई कम टू द पुणे रेस कोर्स, बट टुडे देयर इज नो रेसिंग इन ऑल। देयर इज अ लेटर हैज कम फ्रॉम मिस्टर शिवलाल डागा। We have written an open letter to the committee, pointing out some mistakes and blunders that the committee has done. The first blunder they have done, Dr. Saras Poonawalla had given a donation of 35 lakhs for an improvement of the one school. And again, John Poonawalla contributed some huge funds to the turf club. Adhar Poonawalla has also given some funds to the turf club, to RWITC. Ravir Poonawalla has done wonders. When he was a chairman, he put a lot of money. And Dr. Saras Poonawalla is a person who is standing with both hands. How, kya mamta hai? Baba, asas bolta. Bolo kya hai? But this committee, they don't have thanks. If anybody helps you out, they just ignore it. Mr. Daga is openly pointed. There is no thanks in RWITC. Today, Dr. Saras Poonawalla is going to get an award, Nobel Prize, from the world. He has received all the awards. But this RWITC has not put a single board here thanking Dr. Saras Poonawalla. Then, I said, booking se baro kashi chori karachi. Ek booking la stall or 5 mobile free. And if the shashan ne lute, I mean, loss madhiye. And I'm saying, 3 Marathi worker kaadun takle te. रेसकोर्स मधून। अरे काय सरकार आहे शिर्के साहेब, विसरू नका। आमचे सुप्रिया ताईचे लोक काम करत होते रेसकोर्स मध्ये, त्यांची कॉन्स्टिट्यूशन आहे। 300 लोकांना तुम्ही काढला आणि बुकमेकरला 42 मध्ये 5 मोबाईल फ्री। अरे कोणाच्याकडे बोलताय? बॉम्बे पोलिसने रेड मारली होती, हे सगळे बुकी अटक झाले, त्यांना लायसन्स कसा दिला आतमध्ये? कोण मनीष आहे त्याला बी धाड झाली होती। आणि आमच्या गरीब माणसाला खाली धरता तुम्ही, ते बोले इल्लिगल बुकी आहे, खाली जे 1000-2000 काय बी करतात त्याला 5 वर्ष आऊट। अरे लतीफ होता, मनीष होता, सगळ्या लोकांना अटक झाली होती आणि तुम्ही लायसन्स कसं दिलं त्यांना? तुम्ही महाविकास आघाडीचं नाव बदनाम करताय उद्धव सरकार, बघा काय चाललंय। हे काला ठिप्पा पडणार आहे महाविकास आघाडीवर। आणि बॉम्बे रेसकोर्सचा 10 वर्ष झाले, ही संपलेली आहे। आणि कसा काळा धंदा चालू आहे, कोण लोक आहे तुमच्या मंत्रालयामध्ये बसले त्यांना परमिशन देत आहे? आणि काय यांच्याकडे काहीच नाही गरीब मराठी माणसाठी? दोन लोक लुटायला येतात रेसकोर्समध्ये, कोण आहे?